म्हणजे त्यांच्याकडे घर नसते. ओके, तर सम ऑफ द रिझन्स आपण पाहिले होते, जसं लॅक ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग, पॉवर्टी, नॅचरल डिझास्टर्स, देन फिजिकल अँड मेंटल डिसऑर्डर्स, अनएम्प्लॉयमेंट अँड इनएडिक्वेट इन्कम. ओके, म्हणजे गरिबी किंवा काही लोक घर अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे घर विकत घेऊ शकत नाही, तेवढे पैसे नसतात त्यांच्याकडे. त्याचबरोबर इनएडिक्वेट इन्कम, म्हणजे थोडीशी इन्कम असते पण एवढी नसते की ते घर खरेदी करू शकतील. किंवा अनएम्प्लॉयमेंट, बऱ्याच लोकांकडे तर अनएम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे जॉब नसतात, नोकऱ्या नसतात, त्यामुळे ते घर घेऊ शकत नाही. त्याचबरोबर फिजिकल अँड मेंटल डिसऑर्डर, म्हणजे काही लोक आजारी असतात किंवा मानसिक दृष्ट्या आजारी असतात, म्हणजे मनस्थिती त्यांची चांगली नसते किंवा मतिमंद असतात. कोणी शारीरिक दृष्ट्या विकलांग. काय होतं, ते पळून जातात किंवा ते होमलेस होतात. त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात आपण पाहिलं होतं, जसं ब्रिक, सिमेंट, आयरन, बूट, रबर, ग्लास, फ्लोर टाइल्स, सँड, रूफ टाइल्स, टीन शीट, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचा ओरिजिनल सोर्स कुठे असतो, निसर्गामध्येच असतो. दीज ऑल आर कम फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस लाईक सँड, लाईमस्टोन और वूड. कुठून येतं, प्लांट्स पासून, ट्री पासून. तर रबल, रबल केम फ्रॉम मेटल, टीन शीट सुद्धा मेटल पासून बनतात. तर ह्या सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत. ओके, साची केमलेट. ओके, सो साची आपण थोडस रिवाइज करतोय, आठवण्याचा प्रयत्न कर. लास्ट टाइम आपण बघ हे सगळं पाहिलं होतं, टाइप्स ऑफ हाऊसेस, देन विच मटेरियल रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स. त्याच्यानंतर हे जे कन्स्ट्रक्शन होतं सगळं, ते इन्व्हायरमेंटला कसं अफेक्ट करतं, त्याच्यामुळे पोल्युशन कसं क्रिएट होतं, हे सगळं कन्स्ट्रक्शन वर्क जे चालतं आपल्या इथे, तर त्याच्यामुळे हे जे बांधकाम चालतं किंवा बिल्डिंग्स होतात मोठ्या मोठ्या, त्याच्यामुळे काय होतं, आपलं इन्व्हायरमेंट वरती त्याचा इफेक्ट होतो. इन्व्हायरमेंट मधलं पोल्युशन वाढत चाललेलं आहे. तर कोणत्या गोष्टी अफेक्ट होतात, तर लॉन्च एक्स्ट्रॅक्टिंग सँड. तर आपण नदीमधली किंवा समुद्रांमधली सँड, म्हणजे वाळू वरचेवर काढत राहतोय, त्याच्यामुळे त्याचा सोर्स कमी व्हायला लागलाय. ती जी सँड आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि ऑइल पण स्प्रेड होतं, हे जहाजे वगैरे असतात त्याच्यामध्ये ते ऑइल वरती चालतात, मग ते ऑइल सुद्धा स्प्रेड होतं, डिझेल, पेट्रोल, त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. त्याच्यानंतर कटिंग ऑफ ट्रीज, हे जे कन्स्ट्रक्शन करायचे तर आपल्याला त्यासाठी वूड वगैरे लागतं, मग हे फॉरेस्ट आहे ते मोठ्या प्रमाणावर कटिंग होते, म्हणजे झाडे तोडली जातात. देन क्वेरिंग, म्हणजे खाणकाम, हे दगड वगैरे फोडून कन्स्ट्रक्शन साठी यूज केली जातात. माउंटन्स वरचे किंवा आसपासचे दगड फोडी होते आणि त्याचा नॉइज पोल्युशन होतो.
त्याच्यानंतर ड्रॉइंग ऑफ एक्सेस वॉटर, तर खूप प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन साठी वॉटरचा युज केला जातो. मग ह्या वेल्स मधून, रिव्हर्स मधून, हे जे नॅचरल वॉटर रिसोर्सेस आहेत तिथून एक्सेस वॉटर म्हणजे जास्तीचं पाणी खेचलं जातं आणि त्याच्यामुळे वॉटर लॉस होतो, म्हणजे पाणी कमी कमी होत चाललेलं आहे. हे जे सगळे रिसोर्सेस आहेत, वॉटर रिसोर्सेस, त्याच्यामधलं पाणी संपत चाललेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर, बऱ्याच वेळेला जंगलांना आग लागू शकते. हे जे कन्स्ट्रक्शन वर्क आहे त्याच्यामुळे आग लागते, किंवा जंगल नष्ट करण्यासाठी बऱ्याच वेळा आग लावली पण जाते, त्याला बोलतात फॉरेस्ट फायर. मीन्स दीज आर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ टू द एन्व्हायरमेंट अँड लीड टू द पोल्युशन. एअर, वॉटर अँड सॉइल अँड ऑल्सो कॉज नॉइज पोल्युशन. या सगळ्यामध्ये एअर पोल्युशन होते, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि नॉइज पोल्युशन पण होते. देन वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट. ओके, सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इको फ्रेंडली हाऊसेस. तर इको फ्रेंडली वैशिष्ट्य काय असतात? इको फ्रेंडली हाऊस म्हणजे काय? तर पर्यावरण पूरक, पर्यावरण पूरक घर म्हणजे काय? काय बोलतात इको फ्रेंडली किंवा किंवा सॉइल पासून, अर्थ म्हणजे माती पासून, तर ही जी घरं बनवली जातात तर त्याला बोलतात इको फ्रेंडली हाऊसेस. कशी असतात? मिनिमम कन्झम्पशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक स्त्रोतांचा कमीत कमी वापर. यूज ऑफ नॉन एक्झॉस्टेबल सोर्सेस ऑफ एनर्जी सच एज, आणि इथे यूज कशाचा केलेला असतो? तर नॉन एक्झॉस्टेबल जे सोर्सेस आहेत, आपण लास्ट टाइम पाहिलं होतं एक्झॉस्टेबल सोर्सेस ऑफ एनर्जी अँड नॉन एक्झॉस्टेबल सोर्सेस ऑफ एनर्जी. एक्झॉस्टेबल म्हणजे संपणारे सोर्सेस, ऊर्जेचे संपणारे स्त्रोत आणि ऊर्जेचे न संपणारे स्त्रोत. तर नॉन एक्झॉस्टेबल मध्ये सूर्याची एनर्जी असेल, सोलर एनर्जी, बायोगॅस, विंड एनर्जी, वाऱ्यापासून पवन चक्क्या चालवल्या जातात आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर ह्या ज्या सगळ्या एनर्जी आहेत ते कधीही न संपणाऱ्या ऊर्जा आहेत, म्हणजेच काय आहेत? नॉन एक्झॉस्टेबल. तर ह्या घरांमध्ये नॉन एक्झॉस्टेबल रिसोर्सेसचा यूज केलेला असतो. रिसायकलिंग ऑफ वॉटर म्हणजे ह्या घरांमध्ये जे पाणी, सांडपाणी किंवा हे जे पाणी यूज होतं त्याचं रिसायकल केलं जातं, म्हणजे परत परत यूज केला जातो, त्याचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो त्या पाण्याचा, तर त्याला बोलतात रिसायकलिंग ऑफ वॉटर. रिसायकलिंग ऑफ गार्बेज, गार्बेज म्हणजे काय? कचरा. तर कचरा जो आहे त्याचं रिसायकलिंग म्हणजे पुन्हा वापर केला जातो कचऱ्यापासून. कचरा जर आपण, तुम्हाला माहिती असेल तर हे जे कचरा जेव्हा ओला कचरा वगैरे असतो तर तो जेव्हा साठवला जातो त्याच्यापासून खत तयार करत, आपलं जो घरातलं किचन वेस्ट असतो, भाजीची साल असतात किंवा आपलं उरलेलं अन्न असतं, तर तो त्याला म्हणतात ओला कचरा. आणि त्याच्यापासून त्याचा वापर करून पुन्हा खतं तयार केली जातात आणि ती मग प्लांट्सला उपयोगी पडतात, तर त्याला बोलतात रिसायकलिंग ऑफ गार्बेज. अवॉइडिंग आर्टिफिशियल मटेरियल्स अँड आर्टिफिशियल कलर्स. तर त्या घरांमध्ये बघा, तो घर कलरफुल नाही दिसत आपल्याला अजिबात, ग्रीन, येलो, ब्ल्यू असं काही कलर दिसतोय का त्याच्यामध्ये? कारण की आर्टिफिशियल मटेरियल्स, आर्टिफिशियल कलर्स जे असतात ते युज केलेली नाहीयेत ह्या घरामध्ये, नॅचरल कलरचा युज केलेला आहे. जसा
मातीचा कलर, तो कलर कसा दिसतो आपल्याला, मातीचा कलर दिसतोय ना, ब्राऊन किंवा रेडिश कलर. तर तो मातीचा जो कलर आहे ओरिजिनल तोच ठेवलेला आहे, त्याला आर्टिफिशियल कलर दिलेला नाहीये. प्रोव्हिजन फॉर नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन इन द हाऊस. तर नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहण्यासाठी अशी व्यवस्था केलेली असते त्याच्यामध्ये, त्या घरामध्ये. तिथे नॅचरल लाईट, आर्टिफिशियल लाईटचा यूज केला जात नाही. आणि यूज जरी करायचा झाला तर सूर्य ऊर्जेपासून बनवलेल्या लाईटचा तिथे यूज होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पिक्चर बघा कशाचं दिसतंय. तर हे जे आहे ना अंडर वॉटर शेल्टर आहे, म्हणजे अंडर वॉटर शेल्टर म्हणजे काय, निवारा म्हणजे घरच बनवले थोडक्यात, आणि ते पण समुद्राच्या आत. किती सुंदर आहे बघा ते, त्याची जी विंडो आहे त्याच्यामधून बघा, त्याला पूर्ण ग्लास बसवलेली आणि त्या ग्लास मधून पूर्ण समुद्राच्या आतमधलं दिसतंय. अंडर वॉटर, समुद्राच्या खाली ते हाऊस बनवलेली. अशी हाऊस सुद्धा आहेत आपल्या वर्ल्ड मध्ये कुठे कुठे. वॉटर टुरिझम हॅज बिकम अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन, म्हणजे पाण्यातला प्रवास. टुरिझम म्हणजे काय, तर पर्यटन. वॉटर पाण्यातलं जे पर्यटन आहे म्हणजे तर ते सुद्धा आजकाल फेमस होत चाललंय. बिकम अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन म्हणजे एक महत्वाचा व्यवसाय बनलेला आहे. अशी घरं बांधली जातात, मग इथे राहण्यासाठी खूप तिकीट आपल्याला म्हणजे खूप पैसा स्पेंड करावा लागतो. इथे जर आपल्याला 1-2-3 दिवस राहायचंय, आणि आपण कसं हॉटेलमध्ये राहायला जातो किंवा कुठेतरी सहलीला जातो, तसं मग लोक इथे अंडर वॉटर राहण्यासाठी येतात समुद्राच्या खाली. आणि मग तो एक ऑक्युपेशन बनलेला आहे. हे जे तिथे राहण्याची व्यवस्था करून देतात, तिथे फार खर्च असतो तिथे राहण्यासाठी, मग तो एक व्यवसाय म्हणून बघितला जातो. इन सम प्लेसेस देर आर अंडर वॉटर शेल्टर्स फॉर टुरिस्ट. तर प्रवासी जे आलेले असतात समुद्रावरती प्रवास करण्यासाठी, समुद्र पाहण्यासाठी, तर त्यांना इच्छा झाली की आपल्याला अंडर वॉटर राहायचंय, तर तिथे अंडर वॉटर शेल्टर्स बनवलेले असतात. फ्रॉम दीज शेल्टर्स वी गेट अ डायरेक्ट व्ह्यू ऑफ द सी बेड अँड द अमेझिंग मरीन लाईफ. मरीन लाईफ म्हणजे काय, समुद्रातली जी लाईफ आहे बघा, तिथे विंडो मधून सगळे आजूबाजूला फिश फिरताना दिसणार, समुद्राच्या खाली जे प्लांट्स असतात ते प्लांट्स दिसणार, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॉर्टॉइज जे पण समुद्राच्या आत फिरते ते आपल्याला त्या विंडो मधून दिसणार. सच शेल्टर्स आर ऑब्झर्व इन द कोस्टल रिजन ऑफ युरोप अँड नॉर्थ अमेरिका. तर अशा प्रकारचे शेल्टर जे आहेत ते इंडियात तरी अजून नाही आहेत, पण युरोप आणि नॉर्थ अमेरिकामध्ये. अंडरस्टूड, समजते का 5th स्टँडर्ड स्टुडंट, साची, अनुज? राम न्यू स्टूडेंट आहे का? यस टीचर. ओके ओके. आजपासून जॉईन केला क्लास? बघा किती छान आहे बघा हे मरीन वॉटर. असं जर राहायला मिळालं तर लक्की पर्सन आहे ना तो, जो असं अंडर वॉटर मध्ये त्याला सगळं राहायला मिळेल, त्याला सगळं फील करायला मिळेल समुद्राच्या आतमधलं लाईफ कसं आहे, म्हणजेच मरीन लाईफ, त्याला बोलतात मरीन लाईफ. द सिटी ऑफ मुंबई कॉम्प्रायजेस 7 आयसलँड. मुंबई सिटी सुद्धा आधी छोटे छोटे 7 बेटं होते. आयसलँड म्हणजे काय, तर मध्ये जमीन आणि चारी बाजूंनी पाणी, त्याला काय बोलतात आयसलँड, म्हणजेच बेट बोलतात. तर हे मुंबई जे आहे ते 7 आयसलँड पासून बनलेले आहे. छोटे छोटे 7 आयसलँड आहे ते जॉईन करण्यात आले आणि मुंबई सिटी बनवण्यात आली. द पोर्शन ऑफ वॉटर बॉडीज बिटवीन देम वेअर फिल्ड विथ स्टोन अँड अर्थ टू क्रिएट लँड.
तर हे जे वॉटर बॉडीज आहेत म्हणजे हे जे आइसलँड आहे त्याच्यामध्ये स्टोन आणि माती टाकून तिथे त्या सगळ्या मधल्या ज्या स्पेस आहेत त्या जोडल्या गेल्या आणि तिथे एक जमीन बनवण्यात आली. लेटर सेटलमेंट्स रोड्स अँड इंडस्ट्रीज वेअर डेव्हलप्ड ऑन, आणि त्याच्यावरती नंतर रोड्स बनवले गेले, इंडस्ट्रीज बनवल्या गेल्या, सेटलमेंट्स म्हणजे वसाहती, लोक राहू लागले तिथे घरं बांधून. तर मुंबई जी होती ते फर्स्ट पिक्चर बघा, तिथे तीन पिक्चर्स दिलेली आहेत आपल्याला. तर फर्स्ट पिक्चर जे आहे ते पिंक कलरची जी आहे ती तो जमिनीचा भाग आहे आणि बाकी सगळा पाण्याचा भाग आहे. तर नंतर ते सगळा पिंक जो रिजन आहे तो सगळा जॉईन करण्यात आला, माती सिमेंट आणि दगड वगैरे टाकून तो जॉईन करण्यात आला आणि नंतर मग ती मुंबई सिटी बनवण्यात आली. आणि बऱ्याच वेळेला मुंबईमध्ये काय होतं तर खूप जास्त प्रमाणावर जर पाऊस पडला, बिकॉज दिस रिक्लेम लँड इज इन अ लो लाईंग एरिया, म्हणजे हा भाग जो आहे तो थोडासा लो लाईंग आहे म्हणजे उतारावरती आहे, खाली आहे थोडासा, जमिनी जमीन उंचावर नाहीये तर खाली आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, इट इझिली गेट्स वॉटर लॉग्ड व्हेन देअर इज अ हेवी डाऊनपोर, म्हणजे तिथे लवकर पाणी साठतं जर जास्त पाऊस झाला तर लवकर पाणी साठतं तिथे, कारण तो पाण्यामध्येच बनवण्यात आलेला आहे ना, तो जो समुद्रामध्येच मुंबई सिटी बनवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तिथे लवकर पाऊस म्हणजे पाऊस जर पडला तर लवकर पाणी साठतं. व्हॉट वी हॅव लर्न, आपण ह्या लेसन मध्ये काय लर्न केलं, वी ऑब्झर्व द व्हरायटी ऑफ इन द टाइप्स ऑफ हाऊस कन्स्ट्रक्शन इन द रिजन ऑफ डिफरंट क्लायमेट, म्हणजे वेगवेगळ्या क्लायमेट नुसार वेगवेगळ्या टाईपचे हाऊसेस कन्स्ट्रक्ट केलेले असतात, बांधलेले असतात. हाऊस आर बिल्ट टू सूट द क्लायमेट ऑफ दॅट रिजन, तिथले हाऊसेस कसे बनलेले असतात तर तिथलं जे हवामान आहे त्याला अनुसरून, तिथल्या त्या प्रदेशाच्या हवामानाला सूट होईल अशा प्रकारची घरं बनवली जातात. जसं जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे तिथे स्लोपी हाऊसेस म्हणजेच उतरत्या छपराची घरं बनवली जातात, जेणेकरून पाऊस पडला तर तो घराच्या छतावरती न राहता असा पाणी त्याचं स्लोप मध्ये खाली वाहून जाईल, अशा रीतीने घर बनवलं जातं. नॉर्मल जिथे प्लेन असतं, जिथे जास्त पाऊस नसतो किंवा जास्त ऊन पण नसतं, तिथे आपल्यासारखी प्लेन स्क्वेअर शेपची घरं बनवली जातात. डेझर्ट रिजन जसं राजस्थान मध्ये वगैरे ज्या टाईपची माती यूज केली जाते घरांमध्ये, ज्या टाईपचे हाऊसेस बनवले जातात, कारण तिथे उष्णता खूप जास्त असते, वाळवंटामध्ये खूप जास्त प्रमाणावर ऊन असतं, म्हणून मग ती अशा प्रकारची माती यूज केली जाते की त्या घरामध्ये थंडावा मिळतो आपल्याला. डिफरंट मटेरियल्स ऑल ऑप्टेन फ्रॉम नेचर आर यूज टू बिल्ड हाऊसेस, वी शुड बी ज्युडियसलेस इन युझिंग एनर्जी, आपण जो ऊर्जेचा वापर आहे तो काटकसरीने केला पाहिजे. इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी, आता आपल्याला आवश्यक झालेलं आहे की हे जे एक्झॉस्टेबल सोर्सेस आहेत म्हणजे पेट्रोल डिझेल तेल असेल किंवा म्हणजे जमिनीतून निघणारं तेल क्रूड ऑइल बोलतात त्याला, तर हे सगळे एक्झॉस्टेबल आहेत म्हणजे कधी ना कधी कोळसा वगैरे कधी ना कधी संपणारे स्त्रोत आहेत, तर आपण जास्तीत जास्त न संपणाऱ्या ऊर्जेच्या स्त्रोतांचा वापर केला पाहिजे. नॉन एक्झॉस्टेबल सोर्सेस, इट इज नेसेसरी टू बिल्ड इको फ्रेंडली हाऊसेस, आता आपण काय केलं पाहिजे तर पर्यावरण पूरक घरं बांधली पाहिजेत, म्हणजे आता जे सिमेंट वगैरे वाळूंची घरं बनतात विटांची, त्यांनी निसर्गाला खूप त्याची हानी होते, म्हणजे आपण जर पर्यावरण पूरक इको फ्रेंडली हाऊसेस बांधले तर इझिली ते मटेरियल जे आहे घराचं ते डिकम्पोज होईल आणि त्याचा आपल्या पर्यावरणाला त्रास होणार नाही, आपल्या अर्थला त्याचा त्रास होणार नाही, अशा टाईपची घरं आपण बांधली पाहिजेत. वी मस्ट टेक केअर दॅट द एन्व्हायरमेंट इज नॉट हार्म, आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपल्या पर्यावरणाला कधीच नुकसान न व्हावं, म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर, आपण झाडं तोडली नाही पाहिजेत, वरचे वर आपण झाडं लावली पाहिजेत, है ना, ट्री प्लांटेशन केलं पाहिजे, तर एन्व्हायरमेंटला जे उपयोगी आहे अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत, ना की आपण एन्व्हायरमेंटचं नुकसान केलं पाहिजे. पाण्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे, नॉईज पोल्युशन एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन होणार नाही,
अशी आपण काळजी घेतली पाहिजे. ओके, अंडरस्टूड? लेसन समजला? आपण जवळजवळ 3 लेक्चर्स पासून हा लेसन लर्न करतोय. लास्ट 3 लेक्चर्स ओके. तर आपल्याला इथे काय बघायचंय, तर ही जी हाऊसेस आहेत, तर माउंटेनियस रिजन मध्ये कोणतं हाऊस भेटतं आपल्याला? विच हाऊस इज फ्रॉम माउंटेनियस रिजन? बघा, देर आर 4 टाइप्स ऑफ हाऊसेस. विच वन इज फ्रॉम माउंटेनियस रिजन? सो सापडलं माउंटेनियस रिजनचं हाऊस. तर हे फर्स्ट वन जे आहे ते माउंटेनियस रिजन मधलं घर आहे, है ना? व्हॉट मटेरियल्स विल यू मेनली यूज फॉर बिल्डिंग अ मल्टी स्टोरी हाऊस? चूज द करेक्ट ऑप्शन. मल्टी स्टोरी म्हणजे काय? तर खूप जास्त मजले असणार, जास्त फ्लोर्स आपल्याला बिल्डिंग बांधायचे, मल्टी स्टोरी बिल्डिंग, है ना? म्हणजे 5 मजली 10 मजली आपण बोलतो ना, त्याला बोलतात मल्टी स्टोरी. म्हणजे खूप सगळे मजले बांधायचे आपल्याला, तर त्याच्यामधलं कोणतं आपल्याला मटेरियल यूज करावं लागेल? मॉर्टर, कोल, सिमेंट, ब्रिक्स. सिमेंट, ब्रिक, कॉटन, आयरन. कॉटनचं काय यूज नाहीये तिथे. सिमेंट, ब्रिक, आयरन ठीक आहे, पण कॉटन कॉटनची गरज नाहीये. आयरन, सिमेंट, मॉर्टर, ब्रिक्स. ओके, आयरन लागेल, सिमेंट, मॉर्टर, ब्रिक्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतील. कोल फर्स्ट मध्ये, ए मध्ये आहे मॉर्टर, कोल. तर कोळशाची गरज नाहीये मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये, कोळशाची गरज नाही. आणि सेकंड मध्ये कॉटन दिलेलं आहे, तर कॉटनची पण गरज नाहीये. हे जे आपण नॉर्मल सिमेंट जे हाऊसेस बांधतो त्याच्यामध्ये आयरन, सिमेंट, मॉर्टर आणि ब्रिक्सचा यूज केला जातो. अरेंज द फॉलोइंग कन्सिडरेशन फ्रॉम द मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट इन हाऊस बिल्डिंग. एखादं घर बांधायचं आपल्याला, तर सगळ्यात आधी काय पाहायचं आपल्याला? मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कुठून स्टार्ट होते? त्या घराचं लक्झरी पाहिजे आपल्याला, म्हणजे ते घर किती आरामदायक होईल, किती आरामदायक बांधता येईल आपल्याला, असं पाहायचंय. त्या घराचं स्ट्रक्चर आधी ठरवायचंय का क्लायमेट आधी ठरवायचंय? तीन पैकी कोणती गोष्ट डिसाइड करावी लागेल सांगा मला. स्ट्रक्चर? नो, नॉट स्ट्रक्चर. आधी क्लायमेट पाहावं लागेल आपलं घर, म्हणजे जास्त पाऊस पडतो त्या रिजन मध्ये आहे, हेवी रेनफॉल जिथे होतो तिथे आहे, कि माउंटेनियस रिजन आहे आपला, कि जास्त उन्हाचा भाग आहे, त्यानुसार आपल्याला फर्स्ट डिसाइड करावं लागेल. आपल्याला फर्स्ट क्लायमेट डिसाइड करावं लागेल, मग त्यानुसार स्ट्रक्चर ठरवावं लागेल. क्लायमेट नुसार स्ट्रक्चर बनवावं लागेल घराचं, आणि नंतर लक्झरी म्हणजे ते किती मोठं पाहिजे की छोटं पाहिजे, किती आरामदायक पाहिजे, त्याच्यामध्ये किती फर्निचर पाहिजे, ह्या सगळ्या लक्झरीच्या गोष्टी झाल्या, म्हणजे आरामाच्या गोष्टी. तर ते लास्टला डिसाइड करावं लागेल. आधी आपल्याला हवामान, नंतर स्ट्रक्चर आणि नंतर लक्झरी. लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस. तुमच्या घरामधल्या इको फ्रेंडली पर्यावरण पूरक गोष्टी कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या. जसे काही मातीची भांडी असतील घरामध्ये, किंवा मग लाकडापासून बनलेल्या वस्तू असतील, हे जे निसर्गापासून बनलेल्या गोष्टी असतात त्या इझिली डिकम्पोज होतात, म्हणजे पर्यावरणात परत त्याच त्या हे होऊन जातात, त्याला बोलतात इको फ्रेंडली, म्हणजे पर्यावरण पूरक, जमिनीमध्ये त्या नष्ट होऊन जातात नंतर. तर असे अशा थिंग्स कोणत्या आहेत घरामध्ये? मेटल्सचे असतील, मेटल सुद्धा इको फ्रेंडली आहे. त्याच्यानंतर वूड पासून बनलेले असतील, त्याच्यानंतर मातीच्या असतील, त्या सगळ्या काय आहेत? इको फ्रेंडली. विच ऑफ द गॅजेट्स इन द हाऊस कॅन बी रन ऑन सोलर एनर्जी? तर घरामध्ये तुमच्या कोणत्या असे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत त्या
सोलर एनर्जी वरती चालतात. तर मोस्टली सगळ्यांच्या बऱ्याचशा घरांमध्ये सोलर गीझर असतो, म्हणजे वरती एक सोलर पॅनल बसवलेला असतो आणि सौर ऊर्जेपासून पाणी गरम होतं, टँक टाकीमधलं पाणी गरम होतं आणि आपण आंघोळीसाठी त्याचा सोलर गीझरचा यूज होतो. तर सोलर गीझर असू शकतं किंवा मग सोलरवर चालणारे हे असू शकतील तुमच्या घरामध्ये, बॅटरी वगैरे असतात चार्जिंगवर, आपण ते उन्हामध्ये ठेवतो आणि ते चार्ज होतात आणि मग जेव्हा लाईट जाते घरामध्ये, इलेक्ट्रिसिटी जाते, त्यावेळेला ते आपण ऑन करू शकतो, त्याचा यूज करू शकतो. अशा चार्जिंगच्या बॅटऱ्या असतात बघा घरामध्ये छोट्या. बऱ्याच वेळेला कॅल्क्युलेटर सुद्धा सनलाईट वर चार्ज होतो, कॅल्क्युलेटर्स असतात छोटी छोटी, तर त्या कॅल्क्युलेटरच्या खाली अशी छोटीशी चिप दिलेली असते आणि बऱ्याच वेळा ती उन्हामध्ये ठेवलं की परत चार्ज होतो कॅल्क्युलेटर. तर दीज आर ऑल गॅजेट्स ऑन सोलर एनर्जी. व्हॉट टाइप्स ऑफ पोल्युशन कॅन बी ऑब्झर्व्ड ऍट द कन्स्ट्रक्शन साईट, जिथे बांधकाम चालू असतं, कन्स्ट्रक्शन साईट जिथे असते तिथे कोणत्या टाईपचं पोल्युशन होतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आपण लर्न केलं कन्स्ट्रक्शन साईटवर बघा. मॅम नॉइज पोल्युशन, एअर करेक्ट पोल्युशन, करेक्ट, वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन, अशा फोर टाईप्सचं पोल्युशन जिथे कन्स्ट्रक्शन चालू असतं तिथे होत असत. आपण हे जे सगळे पॉइंट्स लर्न केले की कंटिन्युअस त्या मशीननी दगड फोडले जातात, खाणकाम केलं जातं, म्हणजे क्वेरिंग, डिगिंग ऑफ हिल्स फॉर क्वेरिंग, त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन होतं. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्टिंग सँड फ्रॉम सी शोअर्स अँड रिव्हर्स, त्याच्यामुळे सॉइल पोल्युशन होतं. एक्स्ट्रॅक्टिंग स्टोन अँड अर्थ फ्रॉम द ग्राउंड, जमिनीतून दगड काढले जातात, माती काढली जाते, त्याच्यामुळे सुद्धा सॉइल पोल्युशन होतं, नॉईज पोल्युशन होतं. फेलिंग ट्रीज टू क्लिअर लँड, झाडं तोडली जातात त्याच्यामुळे झाडं तोडतो तेव्हा नॉईज पोल्युशन होतं. किंवा फॉरेस्ट फायर होते, झाडं जाळली जातात, त्यावेळेला एअर पोल्युशन होतं. आणि फिलिंग अप पॉन्ड लेक स्ट्रीम रिव्हर बऱ्याच वेळेला फिलअप केले जातात, म्हणजे ती जी लाईन आहे ती फिल केली जाते, म्हणजे जिथे जिथे पाणी असतं ते तिथे फिल करून जमीन बनवली जाते आणि त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं जातं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वॉटर पोल्युशन पण होतं आणि खूप जास्त प्रमाणात पाणी घेतलं जातं जमिनीतून किंवा रिव्हर मधून किंवा विहिरीतून, तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. अंडरस्टूड? एव्हरीबडी प्लीज डू युअर होमवर्क, कम्प्लीट युअर होमवर्क स्टुडंट. नोबडी सबमिटिंग होमवर्क ऑन द गुगल क्लासरूम. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द सिक्स्थ स्टँडर्ड. तर आपण काय लर्न करत होतो, वेदर अँड क्लायमेट, हवा आणि हवामान. तर आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हवामान कसं आहे पाहिलं होतं, वेगवेगळ्या सिटीमध्ये 12:30 PM म्हणजे दुपारी 12:30 वाजता तिथलं वेदर कसं आहे हे आपण पाहिलं होतं, कुठे क्लाउडी होतं, कुठे हॉट होतं, तर कुठे कोल्ड होतं. तर त्यानुसार कपडे वाळण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण फाइंड आउट केलं होतं. तर वेदर आपण कसं सांगतो की इट वॉज कोल्ड इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून इट बिकेम सल्ट्री, म्हणजे सकाळी थोडं खूप थंड असतं हवामान, दुपारी थोडंसं दमट असतं, सडनली रेन इन द आफ्टरनून, कधी कधी अचानक पाऊस येतो, कधी कधी खूप संध्याकाळचा छान वारा व्हायला लागतो. डॉन म्हणजे काय संध्याकाळच्या वेळेला. क्लाउड्स गॅदर्ड इन द इव्हिनिंग,
संध्याकाळच्या वेळेला अचानक ढग येतात, तर हे सगळं दिवसभरात जे चेंजेस होत जातात त्याला काय बोलतात? वेदर. आणि क्लायमेट मीन्स काय? तर क्लायमेट इज द परमनंट स्टेट ऑफ वेदर, म्हणजे एक 3-4 महिन्यांसाठी कंटिन्युअस जे आपलं हवामान असतं, जसं वातावरण असतं, त्याला बोलतात क्लायमेट. जसं की कंटिन्युअस आपले जे 3 सीझन्स असतात, विंटर, समर, रेनी सीझन, हे कसे असतात? 4-4 मंथ्स जवळजवळ ते चालत असतात. म्हणजे जेव्हा रेनी सीझन चालू असतो तर त्यावेळेला 1-2 दिवस पाऊस पण येत नाही, बरेच दिवस येत पण नाही, पण 4-5 दिवसांनी परत पाऊस चालू होतो. आणि अशी स्थिती जी असते ही 3-4 महिन्यापर्यंत कंटिन्युअस चालू असते. म्हणजे आपल्याला माहिती असतं की हा सायंटिस्टनी फाइंड आउट केलेलं आहे की ह्या 4 मंथ्समध्ये रेनी सीझन असणार आहे, ह्या 4 मंथ्समध्ये खूप थंडी पडते, त्यावेळेला पाऊस येत नाही, एखाद्या दिवशी येत पण असेल क्लायमेट चेंजमुळे, पण मोस्टली त्या 4 महिन्यामध्ये पाऊस नाही येत. किंवा मे जून हा जो सॉरी एप्रिल मे चा जो मंथ आहे समर सीझन, तिथे पाऊस येत नाही, खूप जास्त प्रमाणात ऊन असतं. तर ही जास्त काळासाठीची जी कंडिशन असते त्याला बोलतात क्लायमेट. सो नाव वी विल मूव टू द इलेमेंट्स ऑफ वेदर. तर वातावरण, हे जे वातावरण आहे म्हणजे हवेचे जे घटक आहेत ते कोणते कोणते आहेत? आपण कशामुळे बोलतो की म्हणजे वातावरण जे चेंज झालं, वेदर चेंज झाला, तो कशामुळे होतो? तर एक तर टेम्परेचरमुळे होतो. वेदर चेंज कशामुळे होतो बघा, वातावरणाचे घटक कोणते आहेत, हवेचे घटक कोणते आहेत? टेम्परेचर आहे, एअर, एअर प्रेशर, विंड, मॉइस्चर अँड प्रेसिपिटेशन. म्हणजे हे जे आहे तापमान आहे, त्याच्यानंतर हवेचा दाब आहे, एअर प्रेशर, कधी कधी खूप जास्त वारा सुटतो, कधी कधी खूप हवा हलकी असते, म्हणजे प्रेशर हवेचा दाब कमी जास्त असतो. त्याच्यानंतर वारा आहे, मॉइश्चर आहे वातावरणातला ओलावा, मॉइश्चर म्हणजे प्रेसिपिटेशन म्हणजे दमटपणा. ज्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाफा होत असतात समुद्रातल्या पाण्याच्या, किंवा जमिनीवर जिथे जिथे पाणी आहे नद्यांमधलं समुद्रांमधलं, त्याच्या दिवसभरात उष्णतेने वाफा होत असतात आणि त्या वाफेचे ढग म्हणून नंतर पाऊस पडतो, त्याला बोलतात म्हणजे हे जे वातावरणाचे ढग बनतात त्याला बोलतात प्रेसिपिटेशन. आपण बघा, फॉर एक्झाम्पल, एक तुम्ही पातेल्यात पाणी ठेवलं आणि गॅसवर ठेवलं, है ना, आणि गॅस ऑन केला, तर 10 मिनिट्सनी काय होईल? पाणी उकळायला लागेल. आणि पाणी जेव्हा उकळतं त्याचे जे वाफा असतात, आणि त्याला आपण प्लेट झाकून ठेवली, फॉर एक्झाम्पल आपण उकळत्या पाण्यावरती प्लेट झाकून ठेवली, तर त्या प्लेटला बघा खाली नंतर वॉटर ड्रॉपलेट्स तिथे चिटकलेले असतात, म्हणजे त्या वाफेचे काय होतं? परत पाण्यात रूपांतर होतं, है ना, त्याच्यावरती पाण्याचे ड्रॉप ड्रॉप दिसायला लागतात आपल्याला जर आपण गरम पाणी झाकून ठेवलं तर, म्हणजेच त्याला काय बोलतात? प्रेसिपिटेशन. ओके, तर आपल्याला पाहायचे हवेचे घटक. सो हु विल रीड नेक्स्ट पार्ट? नेक्स्ट पॅराग्राफ कोण रीड करेल? ओके प्रमिता, रीड कर. यस मॅम. टेम्परेचर. The earth's surface gets heat from the sun. As a result, the surface gets heated up. The air close to the surface starts becoming hot and later on one by one. Different layers of air at higher elevation receive heat. Therefore, as we move upward from sea level, the temperature of air decreases. The temperature also goes decreasing from the equator towards both the poles. Okay. Okay, air pressure pan read kar. Air pressure. Air has weight. As a result, it creates pressure.
It is called air pressure. The lowermost layer of air gets subjected to the pressure of the upper layer. Hence, the density of the lower layer of air increases. There is a greater air pressure near the surface of the earth, and it decreases with increases height. This is a vertical air pressure. This change also occurs in a horizontal manner. This gives rise to wind. Okay. Good, Pramita. टेम्परेचर द अर्थ सरफेस गेट हीट फ्रॉम द सन. तर आपल्याला माहिती आपल्याला हीट कुठून मिळते तर सूर्यापासून मिळते. अर्थचा जो सरफेस आहे आपली ही जमीन आहे ती कशामुळे तापते तर सूर्याच्या उष्णतेमुळे. ऍज अ रिझल्ट द सरफेस गेट्स हीटेड अप. आपला जमिनीचा जमिनीलगतचा भाग आहे तो आधी सगळ्यात जास्त तो आधी तापतो. आपण बघा बाहेर निघालं तर आपल्याला पायाला आधी चटके बसतात हाताला चटके बसतात का बिना आपण समजा चप्पल नाही घातली तर आपले पाय आधी भासतात बाहेर जर पडलो आपण तर. जरी वातावरणात ऊन असलं तर आपल्याला हाताला किंवा म्हणजे फेसला एवढं ऊन नाही जाणवत तेवढं जर तेवढे पायाला पटकन चटके बसतात. म्हणजे काय अर्थचा सरफेस जो आहे तो आधी हीट होतो. द एअर क्लोज टू द सरफेस स्टार्ट बिकमिंग हॉट अँड लेटर वन बाय वन डिफरंट लेअर ऑफ एअर ऍट हायर इलेव्हेशन रिसीव्ह हीट. म्हणजे सगळ्यात जमिनीवरचा भाग जो असतो अर्थचा तो सगळ्यात आधी गरम होतो त्याला हीट लवकर मिळते. आणि त्याच्यानंतर जमिनीच्या वरचा जसं जसं वरती 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 वातावरणातलं ऊन म्हणजे हीट जी आहे ती वाढत जाते. सगळ्यात आधी अर्थचा सरफेस गरम होतो आणि त्याच्यानंतर वरच्या वरच्या लेयर्स गरम गरम होत जातात. देअरफोर ऍज वी मूव अपवर्ड फ्रॉम द सी लेवल द टेम्परेचर ऑफ एअर डिक्रीजेस. म्हणजे समुद्र सपाटीपासून कधी पण असं मोजलं जातं म्हणजे समुद्र सपाट ही जी सपाट भाग असा मोजला धरला जातो. समुद्र जो पाणी दिसतं आपल्याला ती जी लेवल आहे म्हणजे जमीन जी आहे कुठे खोल आहे कुठे उंच आहे कुठे जास्त पर्वत आहेत मोठे मोठे माउंटन्स आहेत तर त्याच्यामुळे काय बोललं जातं सी लेवल. नेहमी आपण सी लेवल पासून काउंट करतो कुठली पण गोष्ट. म्हणजे पाणी कसं असतं बघा समुद्राचं किंवा नदीमध्ये पाणी कसं दिसतं वरती खाली दिसतं का सगळं एका समान रेषेमध्ये दिसतं प्लेन दिसतं. तो जो प्लेन एरिया असतो त्याला बोलतात सी लेवल. म्हणजे कुठलं पण टेम्परेचर चेक करायचं असेल वेदर चेक करायचं असेल क्लायमेट किंवा हीट चेक करायचे असेल तर सी लेवल असं बोललं जातं म्हणजे समुद्र सपाटी. ऍज वी मूव फ्रॉम द मूव अपवर्ड फ्रॉम सी लेवल द टेम्परेचर ऑफ एअर डिक्रीजेस. जर हवेचं जे तापमान आहे वरती 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 जसं जाऊ तसं कमी कमी असतं. जमिनीवरती सगळ्यात जास्त असतं आणि जसं जसं वरती जाऊ तसं तसं कमी कमी होत जातं. द टेम्परेचर ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स द बोथ द पोल्स. म्हणजेच टेम्परेचर जे आहे ते इक्वेटर पासून इक्वेटरच्या समोर सन असतो म्हणून इक्वेटर वरती सगळ्यात जास्त ऊन पडतं आणि जसं जसं पोल्स कडे जाऊ म्हणजे वरती वरती जाऊ पृथ्वीच्या वरच्या टोकावरती आणि खालच्या टोकावरती जसं जसं जाऊ तसं तसं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तसं तसं हे जे टेम्परेचर आहे ते कमी कमी होत जातं. म्हणून नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वरती आपल्याला बर्फ आहे म्हणजे बर्फाळ प्रदेश येतो आयसी रिजन आणि इक्वेटर जे आहे तिथे खूप ऊन असत डेझर्ट वगैरे पाहायला मिळतात वाळवंट वगैरे इक्वेटर वरती पाहायला मिळतात आपल्याला कारण तिथे खूप जास्त ऊन असतं आणि पोल्स वरती थंड हवामानाचा प्रदेश असतो म्हणजे तिथलं क्लायमेट जे असतं ते कोल्ड असतं. त्याच्यानंतर एअर प्रेशर. समजतं सगळ्यांना everybody understood okay then air pressure म्हणजे हवेचा दाब. आता तर वातावरणामध्ये बघा आपल्याला कधी जास्त वारा सुटल्यासारखा दिसतो कधी कधी हवा खूप शांत असते तर त्याला बोलतात एअर प्रेशर. तर हे एअर प्रेशर कसं काय तयार होतं अर्थवरती हवा कुठून येते हे कमी जास्त हवा कुठून येत असेल आणि हे एअर प्रेशर हवेचा दाब कसा तयार होत असेल
तर एअर हॅज वेट, हवा जी आहे त्याला एक थोडस वजन असतं. म्हणजे तुम्ही कधी तो एक्सपेरिमेंट केला असेल तर बलून दोन साइडला लावले जातात आणि एक साइडचा बलून अगरबत्तीने जर फोडला तर तो दुसरीकडचा बलून जो आहे तो खाली वाकतो, थोडासा खाली होतो. म्हणजेच काय, बलून मध्ये तर हवा असते, म्हणजेच काय हवेला सुद्धा वेट असतो. ऍज अ रिझल्ट इट क्रिएट्स प्रेशर, हवेला वेट असतं त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतो. इट इज कॉल्ड एअर प्रेशर. एअर एअर हॅज वेट, इट क्रिएट्स प्रेशर, इट इज कॉल्ड एअर प्रेशर. द लोअर मोस्ट लेअर ऑफ एअर गेट सब्जेक्टेड टू द प्रेशर ऑफ द अप्पर लेअर, हेन्स द डेन्सिटी ऑफ लोअर लेअर ऑफ एअर इन्क्रीजेस. तर सगळ्यात ज्या खाली जो असतो तो द लोअर मोस्ट लेअर ऑफ एअर गेट सब्जेक्टेड टू द प्रेशर ऑफ द अप्पर लेअर, म्हणजे जमिनी लगतचा जो भाग असतो, आपण पाहिलं तिथली उष्णता वाढली की तिथली उष्णतेने हवा जी आहे ती जी जड हवा आहे ती वरती वरती जायला लागते आणि वरची जी थंड हवा आहे ती खाली येत असते. म्हणजे असं सतत हवेचं सर्क्युलेशन चालू असतं, खालची गरम हवा वरती वरती जात असते आणि वरची थंड हवा खाली खाली येत असते. देअर इज ग्रेटर एअर प्रेशर इन द सर्फेस ऑफ द अर्थ अँड इट डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग हाईट. म्हणजे जमिनीलगतचं जे एअर प्रेशर असतं ते सगळ्यात जास्त असतं आणि जसं जसं उंचावरती जाऊ आपण आकाशाकडे जाऊ तसं तसं एअर प्रेशर हे कमी कमी होत जातं, जमिनीलगत सगळ्यात जास्त असतं. दिस इज व्हर्टिकल एअर प्रेशर, ह्याला काय बोलतात, व्हर्टिकल एअर प्रेशर. म्हणजे जमिनीलगत जास्त हवेचा दाब आणि वरती 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 जाऊ तसा कमी कमी दाब होत जातो, त्याला बोलतात व्हर्टिकल. म्हणजे खालून वरती जातो, म्हणजे कसा जातो आपण उभ्या पद्धतीने जातो, उभी रेषा आहे ना खालून वरती, म्हणजेच व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे काय, उभं. आणि दीज चेंजेस ऑल्सो ऑकर इन हॉरिझॉन्टल मॅनर, दिस गिव्ह राईज टू विंड्स. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवं. तर हे जे चेंजेस आहेत एअर प्रेशरचे ते आडव्या पद्धतीने सुद्धा होतात. अर्थ जशी वरती वरती म्हणजे इक्वेटर पासून वरती वरती जाऊ तसं तसं एअर प्रेशर चेंज होतं, तसं तसं हे जे अर्थ आडवी अशी गोल आहे म्हणजे ईस्ट कडून वेस्ट कडे जसं जसं जाऊ, पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे, तसं सुद्धा एअर प्रेशर चेंज होत जात आणि त्याच्यामुळे काय निर्माण होतात, तर वारे निर्माण होतात, विंग. वन मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, तर ही अर्थ आहे म्हणजे हे जे 90 डिग्री जे दिलेले एम पासून एन पर्यंत ते काय आहे, उभं आहे, म्हणजे व्हर्टिकल एअर प्रेशर. तर खालून वरती जे एअर प्रेशर क्रिएट होतं त्याला बोलतात व्हर्टिकल एअर प्रेशर. आणि ही जी आडवी रेषा आहे म्हणजे पृथ्वीपासून हा जो आडवा इक्वेटर आहे एम पासून 0 डिग्री पर्यंत, तर असे सुद्धा वारे वाहत असतात आडव्या पद्धतीने सुद्धा अर्थवरती वारे वाहत असतात, त्याला काय बोलतात, हॉरिझॉन्टल एअर प्रेशर. Then winds. Air start moving from high pressure towards low pressure. Okay. कोण आहे 6th standard? भावेश. भावेश आहे का क्लासमध्ये? अनुज. अनुज आहे का? अनुज, अनुज रीड कर नेक्स्ट पार्ट. येस. स्क्रीन दिसते अनुज? हो. स्टार्ट रीडिंग. वाय वाइंड एयर स्टार्स मोइंग फ्रॉम
high pressure towards low pressure air in a horizontal direction. This moving air is called from low pressure airs, and its speed depends on the amount of difference in air pressure. Okay. Moisture the atmosphere. Okay, आपण हे समजून घेऊ अनुजानी. ओके टीचर. विंड्स म्हणजे काय? वारे. तर एअर प्रेशर म्हणजे एअर म्हणजे हवा आणि विंड्स म्हणजे वारे. तर वारे आणि हवा याच्यामध्ये फरक आहे. तर वारे जे सुटतात, जोर जोरात जे वारे सुटतात त्याला बोलतात विंड्स. एअर स्टार्ट फ्रॉम मूव्हिंग फ्रॉम हाय प्रेशर टुवर्ड्स लो प्रेशर एरियाज इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे आडव्या पद्धतीने वारे व्हायला लागतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा आडव्या पद्धतीने व्हायला लागतात हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. दिस मूव्हिंग एअर इज कॉल्ड विंड. जे व्हर्टिकल वारे वाहत असतात त्याला एअर प्रेशर म्हणतात आणि एअर म्हणतात, आणि आडव्या पद्धतीने जे वारे वाहतात हॉरिझॉन्टल डायरेक्शनने त्याला बोलतात विंड. विंड ब्लो फ्रॉम हाय टू लो प्रेशर एरियाज अँड इट स्पीड डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ डिफरन्स इन द एअर प्रेशर. तर हवेच्या दाबामधला जो फरक आहे त्याच्यावरती हे वाऱ्यांचं म्हणजे प्रेशर अवलंबून असतं. जसं हे विंड ब्लो फ्रॉम हाय टू लो प्रेशर म्हणजे हे वारे कुठून वाहतात? हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहत असतात. कधी कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. आपण सांगू नाही शकत वाऱ्यांची दिशा, आपण सांगू नाही शकत, पण हवेचा हे सांगू शकतो आपण. एअर जे आहे, एअर प्रेशर जे ते सांगू शकतं, ते व्हर्टिकल असतं आणि जमिनीलगत ते सगळ्यात जास्त असतं आणि वरती वरती जाऊ तसं तसं कमी कमी होत जात. एअर प्रेशर खाली नेहमी जास्त असतं आणि वरती ते कमी असतं. पण विंड जे असतात, हे वारे जे असतात, कधी कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्याचा स्पीड म्हणजे एअर प्रेशर मधल्या डिफरन्स वरती डिपेंड असतो. एअर प्रेशर मधला जो फरक आहे, हवेच्या दाबातला जो फरक आहे, त्याच्यावरती तो वाऱ्यांची गती अवलंबून असते. त्याच्यानंतर मॉइश्चर म्हणजे ओलावा. बऱ्याच वेळा बघा, मॉइश्चर म्हणजे काय तर वातावरणामध्ये ओलावा जाणवतो आपण. सगळीकडे पाऊस पडलेला असतो, त्या दिवशी ऊन पण नसतं, हवामान असं क्लाउडी असतं, ढग आलेले असतात, म्हणजे वातावरणात एकदम ओलावा जाणवतो आपल्याला. द अटमॉस्फेअर कंटेन्स वेपर द एअर अँड हॅज ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर इज कॉल्ड ह्युमिड एअर. तर दमट हवामान बोलतो आपण. ज्या वातावरणामध्ये वाफ जास्त प्रमाणात असते, म्हणजे वेपर जास्त प्रमाणात असते, त्याला बोलतात दमट हवा. द अटमॉस्फिअर कंटेन्स वेपर म्हणजे वाफ. द एअर दॅट ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर इज कॉल्ड ह्युमिड एअर. ही जी वेपर आहे ती दमट असते, म्हणजे वाफ जी असते त्याच्यामुळे दमट हवामान क्रिएट होतं. द ह्युमिडिटी इन द अटमॉस्फिअर इज कॉल्ड मॉइश्चर. तर ही ह्युमिडिटी जी आहे, दमटपणा जो आहे वातावरणातला, त्याला मॉइश्चर असं बोलतात, म्हणजेच ओलावा असं बोलतात. मॉइश्चरायझर माहितीये तुम्हाला, मॉइश्चरायझर लावतो आपण थंडीमध्ये, म्हणजे क्रीम लावतो ना आपण, आपली बॉडी अशी ड्राय पडते, हात वगैरे ड्राय पडतात, म्हणून आपण तेल लावतो किंवा मग क्रीम लावतो एखादी. त्याने काय होतं, आपल्या स्किनमध्ये मॉइश्चर तयार होतं, म्हणून त्याला बोलतात मॉइश्चरायझर, म्हणजे स्किनमध्ये ओलावा टिकवून ठेवतं. द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द ऍटमॉस्फिअर डिपेंड्स ऑन टेम्परेचर. तर हे जे प्रपोर्शन आहे मॉइश्चरचं, हवेमध्ये किती ओलावा असतो ते कशावरती डिपेंड असतं, तर टेम्परेचरवरती. एअर विथ हायर टेम्परेचर होल्ड्स ग्रेटर अमाऊंट ऑफ मॉइश्चर. जर वातावरणामध्ये ऊन खूप जास्त असेल, टेम्परेचर खूप जास्त असेल, तर मॉइश्चर सुद्धा जास्त असतं, जास्त तयार होतो. म्हणजे खूप जास्त सनलाईट असेल ज्या दिवशी,
त्यावेळेला समुद्राच्या पाण्याची वाफ जास्त प्रमाणात होते किंवा नदी नाले विहिरी ज्या असतील तिथले जे पाणी असतं त्याच्यातली वाफ जास्त प्रमाणावर होते. आणि पावसाळ्यात सुद्धा बघा जमिनी पाऊस आधी पाऊस पडतो त्याच्यामुळे काय असतं जमीन ओली असते तळी वगैरे साठलेली असतात आजूबाजूला त्याच्यामुळे तिथे पण पाणी असतं प्लस समुद्राचं पाणी नद्यांचं पाणी त्याच्यामुळे काय दिवसभर जे ऊन पडतं त्याच्यामुळे जास्त वाफ तयार होते वातावरणामध्ये त्याच्यामुळेच मग पावसाळ्यात मॉइश्चर जास्त असतं. अंडरस्टूड समजलं का? आदेश रीड कर नेक्स्ट पार्ट. प्रेसिपिटेशन रीड कर. प्रेसिपिटेशन वेपर इन द अल्पॉन atmosphere contains into water droplets snow Stone, APAR, PPI, particles. Correct. DTHEIR, there. Correct. WERING, wings, flowing on the Flowering. Earth, it's called. Precipitation. It's called. Precipitation, R-A-I-N, rainfall, snowfall, H-A-I-L, hill, S-T-O-R-M, hailstorm, etc. are from of precipitation weather. Okay, okay Adesh, आपला टाइम पण संपत आलाय तर सगळ्यांनी बघा अंडरस्टूड लेसन समजलाय का? एनीबडी हॅव अ डाऊट? डाउट आहे का कुणाला? ऑल आर क्लेवर स्टूडेंट्स है ना, नोबडी हॅज अ डाउट. ओके, डाउट असेल तर क्लिअर करून घ्यायचंय. ओके, आपण हे प्रेसिपिटेशन थोडस मोठा पार्ट आहे तर आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंप्लीट करूया. ओके, बाय एवरीवन. बाय टीचर. बाय टीचर. टीचर बाय. बाय स्टूडेंट्स. बाय. बाय टीचर.